नमस्कार, मी धनंजय सानप, ॲग्रोवनच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. शेतकऱ्यांवरती आयकर म्हणजेच प्राप्तिकर लावावा यासाठी केंद्र सरकार चाचपणी करत आहे. शेतकऱ्यांवरती अर्थातच आयकर लावावा, कारण त्यातून शेतकऱ्यांचं काही नुकसान होणार नाही. आता तुमच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं असेल की आज हे काय बोलतायत, तर तेच मी थोडंसं समजून सांगणार आहे आजच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमधून. 31 जानेवारी रोजी भाजप सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प संसदेत मांडण्यात येईल. त्यामध्ये अनेक घोषणांचा पाऊस पाडला जाईल. श्रीमंत शेतकऱ्यांवर प्राप्तिकर म्हणजे इन्कम टॅक्स लावण्याचा मुद्दा या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता तो कसा चर्चेत आला आहे, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीनं याबाबत संकेत दिले आहेत. या समितीच्या एक सदस्य आहेत, त्यांचं नाव आहे आशिमा गोयल. गोयल यांचं म्हणणं आहे की कर प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी सरकार श्रीमंत शेतकऱ्यांवर प्राप्तिकर लावण्याच्या विचारात आहे. ज्या शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न 18 लाखांहून जास्त आहे अशा शेतकऱ्यांवर प्राप्तिकर लावला जाऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांवर प्राप्तिकर लावण्यावरून पुन्हा एकदा चर्चेचे फड रंगू लागले आहेत. पण शेतकऱ्यांवर कर लावण्या इतका पैसा शेतकऱ्यांकडे आहे का, हाच मुळात मुद्दा आहे. शेतकऱ्यांवर प्राप्तिकर लावण्याची चर्चा आपल्या देशात अधूनमधून डोकं वर काढत असते. कधी सरसकट शेतकऱ्यांवर प्राप्तिकर लावा, तर कधी श्रीमंत शेतकऱ्यांना प्राप्तिकर लावा अशी आरोळी अधूनमधून उठत असते. शेतकरी म्हणजे फुकट खाऊ, शेतकऱ्याला कर भरावा लागत नाही अशी शहरी मध्यमवर्गीय अज्ञानमूलक मानसिकता या धारणेला खतपाणीच घालत आली आहे. त्यामुळे तर या चर्चेला अधिकच जोर चढतो. पण चर्चेत मात्र अर्थशास्त्रीय विचार केलेलाच नसतो. इथं आठवण करून देतो, नीती आयोगाचे सदस्य विवेक देबॉय यांनी 2017 शेतीतून मिळणाऱ्या विशिष्ट उत्पन्नावर कर लागू करावा जेणेकरून टॅक्स बेस विस्तृत होईल अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीमुळे तेव्हा वादाची ठिणगी सुद्धा पडली. मग तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांना ट्विट करून सरकारचा असा काही प्लॅन नसल्याचं स्पष्ट करावं लागलं होतं. पण त्यानंतर मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी श्रीमंत शेतकऱ्यावर कर लावण्याच्या बाजूने जोरदार फटकेबाजी केली होती. खरं तर ज्यांचं पोट फक्त शेतीवर अवलंबून आहे तो शेतकरी या व्याख्येचा निकष लावून प्राप्तिकर लावला ना, तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. सध्या शेतकऱ्यांच्या नावाखाली राजकारणी, व्यावसायिक, व्यापारी, नोकरदार या गब्बर मंडळी सवलतीचं लोणी ओरपत आहेत. काळा पैसा पांढरा करणं आणि कर चुकवणं यासाठी शेतीची ढाल या वर्गाकडून सातत्यानं पुढे केली जाते. त्यामुळे श्रीमंत शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर कर लावला तरी शेतकऱ्यांचं मात्र त्यात नुकसान होणार नाही. बरं, देशात श्रीमंत शेतकऱ्यांची संख्या आहे 3% एवढीच आहे, तर 82% शेतकरी अल्पभूधारक आहेत. या शेतकऱ्यांचं मासिक उत्पन्न किती आहे, तर 10,218 रुपये. म्हणजे वर्षाला हिशोब केला तर 1,22,616 रुपये इतकं वार्षिक उत्पन्न ठरतं शेतकऱ्यांचं. एखाद्या चतुर्थ श्रेणीतील नोकरदारापेक्षाही वार्षिक कमाई कमीच आहे. आणि त्याला कारणीभूत काय आहे, तर सरकारची शेतकरी विरोधी धोरणं, जाचक बंधनं आणि पायाभूत सुविधांचा अभाव. शेती त्यामुळे आतबट्ट्याचा धंदाच झालेला आहे. आताही पाहना, केंद्र सरकारनं गहू, तांदूळ, कांदा निर्यात बंदी घातलेली आहे. साखरेच्या निर्यातीवर निर्बंध घातलेले आहेत. खाद्यतेलाचे भरमसाठ आयात सुरू आहे. तूर मसूर आयातीला मोकळीक असे सगळे निर्णय केंद्र सरकारनं घेतलेत. मग शेतकऱ्यांची अवस्था सुधारणार कशी, पण या धोरणांबद्दल सरकार मात्र मूग गिळून असतं. मध्यमवर्गही मिठाची गुळणीच धरतो. त्यामुळे शेती उत्पन्नावरील प्राप्तिकराचा विषय आला की शेतकऱ्यांचा असंतोष बाहेर येतो. सरकारनं शेतकऱ्यांवर प्राप्तिकर जरूर लावावा, पण त्याआधी शेतकरी विरोधी धोरणांचा सपाट्याला व्यसन घालावी. एकीकडे शेतकऱ्यांवर प्राप्तिकर लावण्याची भाषा करायची आणि दुसरीकडे शेतमालाचे भाव पाडायचे, हा कुठला न्याय झाला अशी भावना शेतकऱ्यांमध्ये खदखदत राहते. शेतकऱ्यांवर कर लावण्याचा मुद्दा शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी 1980 मांडला होता. शेती उत्पन्नाचा हिशोब करा आणि ज्यांना कर द्यावा लागेल ते देतील, जे तोट्यात असतील ते देणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा मूळ आजार तरी नक्कीच समजेल अशी शेतकरी संघटनेची भूमिका राहिली आहे. त्यामुळे श्रीमंतच काय, तर सगळ्या शेतकऱ्यांना प्राप्तिकर सरकारनं लावावा, म्हणजे या देशातील शेतकऱ्यांची फाटकी अवस्था सरकारच्याही रेकॉर्डवर येईल. म्हणूनच एकदाची मांजराच्या गळ्यात घंटा बांधाच. त्यामुळे शेतीवर पोट अवलंबून नसलेल्या श्रीमंत शेतकऱ्यांचा मुखवटा गळून पडेल आणि भारतीय शेतीचा भेसूर चेहरा सगळ्या जगासमोर येईल.
या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय. शेतकऱ्यांवरती प्राप्तिकर लावणीबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत सगळं काही राजकारण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळं तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवा. पुन्हा भेटू, तोवर काळजी घ्या.